कोरोना व्हायरसच्या लसची 60 रुपयात विक्री करण्यात येते। जालन्यातील सावर पिंपळ गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय। 3 महिला आरोपींना गोंदी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या मतदार संघातली ही घटना आहे, तेव्हा 3 महिला आरोपींना गोंदी पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। धक्कादायक अशी बाब म्हणावं लागेल। कोरोना व्हायरसच्या लसची 60 रुपयात विक्री केली जात होती आणि या प्रकरणी 3 महिला आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। जालन्यातील सावर पिंपळ गावमधला हा धक्कादायक प्रकार आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आपल्या सोबत आहे। रवी, काय अधिक माहिती आहे? निलेश, आपण जर बघितलं तर आधीच राज्यामध्ये कोरोना व्हायरसनं दहशत माजवली आहे आणि त्याचाच कुठेतरी फायदा काही जण घेताना आपल्याला आढळून येत आहेत। जालना जिल्ह्यातल्या सावर पिंपळगाव इथे काही महिला ज्या आहेत त्या एका विशिष्ट द्रवांमधून लहान मुलांना त्याचे थेंब पाजत होते। तर या थेंबापासून कोरोना व्हायरस होणार नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि हे जे आहेत त्या महिला गावातल्या प्रत्येक घरात जाऊन या कोरोना व्हायरस लसची 60 रुपयामध्ये विक्री करत होते आणि हा सगळा जो प्रकार आहे तो आरोग्य खात्याच्या आरोग्य विभागाच्या लक्षात आला आणि तातडीने याबाबत पोलिसांना कळवण्यात आलं आणि त्यानंतर गोंदी पोलिसांनी गावात जाऊन या तीनही महिलांना जे आहे ते ताब्यात घेतलंय आणि त्यांच्याकडून एक सुवर्ण प्राश नावाची एक बाटली जी आहे ती पोलिसांनी जप्त केली आहे आणि त्या बाटलीमधूनच हे जे द्रव आहे ते या लहान मुलांना ते पाजत होते आणि तुम्हाला कोरोना सारखा कुठलाही आजार यामुळे होणार नाही असा जो प्रकार आहे तो या ठिकाणी दिसून आला आणि त्याच्यामुळे आरोग्य विभागानं तातडीने खबरदारी घेत या महिलांना पोलिसांच्या स्वाधीन केलेलं आहे। निलेश, या तीनच महिला होत्या की यांच्या मागे आणखीन मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे आणि कुठे कुठे यांनी विक्री केलेली आहे? कारण की ही लस नेमकी येत कुठून होती, कशापासून त्यांनी तयार केलेली होती, एक, आणि किती जणांनी त्यांच्याकडून ही खरेदी केलेली आहे अशा प्रकारची लस? निलेश, आपण जर बघितलं सुवर्ण प्राश नावाची ही बाटली होती आणि या बाटलीतून हे या तीनही महिला जे आहेत ते लहान मुलांना द्रव पाजत होते। याच्यामध्ये या 3 महिला आता सध्या पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यामध्ये राधा रामनाथ सामते, सीमा आंधळे आणि सविता आवड असं या आरोपींचं नाव आहे आणि या तीनही महिला ज्या आहेत त्या बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि बीड जिल्ह्यामधून त्या आपल्या इकडं जालना जिल्ह्यातल्या काही ग्रामीण भागामध्ये त्या या लसची विक्री करत होते आणि हा सगळा जो प्रकार आहे तो त्या तिथल्या स्थानिक आरोग्य खात्यानं हाणून पाडला आहे आणि गोंदी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या तीनही महिलांवर मानवी आरोग्यात हानी पोहोचण्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे। धन्यवाद रवी दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा कोरोना व्हायरसच्या लसची 60 रुपयात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार सावर पिंपळगाव जालना जिल्ह्यातल्या सावर पिंपळगावमध्ये घडलेला आहे। आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच ही घटना घडलेली आहे। पालकमंत्री आहेत जालन्याचे आरोग्यमंत्री आणि या 3 महिलांना गोंदी पोलिसांनी अटक केलेली आहे। तेव्हा ही मोठी बातमी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती कोरोना या लसमुळे बरा होतो असं सांगत 60 रुपयांमध्ये या लसची विक्री केली जात होती आरोग्य विभागाच्या हे लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांमार्फत यांना अटक केलेली आहे। तेव्हा 3 महिलांना अटक करण्यात आलेली आहे। कोरोना व्हायरस बरा होतो असं सांगून लसची विक्री केली जात होती। 3 महिला आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली। तेव्हा कोरोना व्हायरसच्या लसची 60 रुपयात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार सावर पिंपळ गावात घडलेला पाहायला मिळतोय। 3 महिला आरोपींना गोंदी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती आता काळ्या बाजाराला सुद्धा एक प्रकारे ऊत आलेला आहे असं म्हणावं लागेल। काही ठिकाणी मास्कची विक्री करण्यात येते आहे, डुप्लिकेट मास्क सुद्धा बऱ्याच ठिकाणी विकले जात आहेत कोरोनाची भीती दाखवत। त्याचप्रमाणे कोरोना या अमुक लसीमुळे बरा होतो लस घेतल्यानं असं सांगत 60 रुपयात ही लस दिली जात होती, याची विक्री केली जात होती या 3 महिलांकडनं आणि या 3 महिलांना आता पोलिसांनी अटक केलेली आहे।